आता रोल आहे आवाज करून ज्यांच्यासाठी स्वराज्य निर्माण केलं ते 18 पगड जात 12 बलुतेदार ते 18 पगड जात 12 बलुतेदारांचं जे स्वप्न पूर्ण केलं आणि खऱ्या अर्थाने हे स्वराज्य नुसतं छत्रपतींचं नाही, हे स्वराज्य हे मावळ्यांचं आहे जिंते सिद्ध केलं ते सर्वांचे आश्रयदाते शतकते छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्याच पाठोपाठ ज्यांनी खऱ्या अर्थाने समतेचा लढा दिला, ज्यांनी सगळ्या बहुजन समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली, ज्यांनी 50% आरक्षण करवीर संस्थांमध्ये ज्यांनी दिलं ते राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना प्रथमत अभिवादन करून आज राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने जी ही संस्था इथे उभा राहिलेली आहे सारथी, आणि सारथी ही संस्था संस्थेची स्वायत्ता अबाधित राहण्यासाठी आपण जे सगळेजण इथं एकत्र जमलो आहोत या सगळ्यांचं पहिल्यांदा मी मनापासून स्वागत करतो. मगाशी मला कोणीतरी इथं सांगितलं की मंत्री महोदय आलेले आहेत आणि मंत्री महोदय आल्यानंतर माझ्या मनात एक शंका निर्माण झाली, कोण मंत्री महोदय आले? पण ज्यावेळी एकनाथ शिंदेजी इथं आल्यानंतर जे समजलं मला मनापासून बरं वाटलं. कुठला तरी एक साधा सुद्धा मंत्री आला असं तरी आम्हाला परवडलं नसत. ज्यांनी स्वतःच नाव सुद्धा पुढे आणलं नाही आणि खऱ्या अर्थाने जे मुंबईत सगळ्यात मोठा मोर्चा झाला आणि सगळ्यात जर कुणी मोठी ताकद मंत्र्यांच्या मध्ये जर लावली असं तिथे एकनाथ शिंदे. आणि आज मी सांगितलं होतं सगळ्यांना आपण कुठल्या पक्षाच्या बद्दल काही बोलायचं नाही, पण सारथीची स्वायत्ता ही अभिवाद अबाधित राहण्यासाठी आपण सांगितलं तिथं एकत्र. अनेक लोकांनी अनेक शिवभक्तांनी सांगितलं, अनेक शिवभक्तांनी परखटपणाने आपले मत मांडले, त्यात एक मुद्दा असा होता की छत्रपती संभाजीराजांनी खाली बसले, पण हे संभाजीराजे खाली बसले नाही आहेत, हे शिवाजी महाराज मावळ्यांच्या बरोबर बसत होते. राजश्री छत्रपती शाहू महाराज आपल्या बहुजन समाजाच्या बरोबर बसत होते, जे अनेक लोक बहुजन समाजात बाजूला मांडीला मांडी लावून बसत नव्हते पण ते शाहू महाराज बसत होते. पण मला जर उशीर लागला आपल्या बरोबर खाली मांडीला मांडी लावून बसायचं ही खंत मला वाटते. पण मला मराठा समाजानेच बहुजन समाजानेच मला शिकवलंय की मांडीला मांडी लावून बसलं तर खऱ्या अर्थाने तुम्ही शिवाजी महाराज शाहू महाराजांचा विचार पुढे घेऊन आज शाहू महाराज इथं असले असते, राजेशी शाहू महाराज इथं असले असते तर म्हटले असते माझ्या 100% कार्यात 1.1% आज तुम्ही काम केले. ते काय दोघांचा शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांचा हाच विचार होता की आपल्या मावळ्याने एकत्र घेऊन जायला पाहिजे आणि शाहू महाराजांनी शिवाजी महाराज तेच केलं. मला आज आनंद आहे या ज्या उपोषणाला मी इथं आलोय ते उपोषण मी नुसतं एक निमित्त एक मराठा समाज एक घटक आहे म्हणून मी इथं आलोय आणि जी चालना मी तुमच्यासाठी द्यायला पाहिजे त्याच्यासाठी मी आज इथं उपस्थित. शाहू महाराजांचं स्वप्न होतं, शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं की आपला माणूस आपल्यापेक्षा मोठा व्हायला पाहिजे. माझ्यापेक्षा शाहू महाराजांची कल्पना आहे, तिने राजवाडे वाडे काय बांधत बसून कोल्हापूरला, तिने आपला माणूस माझा माणूस माझा घर माझा रेत हे माझ्यापेक्षा मोठा व्हायला पाहिजे शाहू महाराजांची कल्पना. मला सांगा आरक्षण हे मिळाले भांडून मिटकून आपण घेतले आरक्षण आपल्याला, पण आरक्षण सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होणार का? नाही होणार. आपल्याला सारथीच्या माध्यमातून बाळतीच्या तत्वावर आपल्याला जर आपल्याला आपले मराठा समाजाचे खुद्बीर समाजाचे लोक अधिकारी करू शकलो आपण, त्यांना स्कॉलरशिप आपण देऊ शकलो,
एमफिल पीएचडी यासारख्या ठिकाणी आपण मदत करू शकलो तर ते खऱ्या अर्थाने हे शाहू महाराजांची ज्या नावाने जी स्वस्थ आहे तर ते खऱ्या अर्थाने ते जीवन स्मारक असं म्हटलं जाईल. हे जीवन स्मारक नाही, हे तर सारथी कशी म्हणून काढता येईल या दृष्टिकोनातून ते एका कारस्थान जो एक माणूस आहे तो करायला लागला. मला सांगा, ज्यांनी धाडस करून मी दिली तर मला माहित आहे धाडस करून त्या युपीएससीच्या साठी तो तिथे शिकायला गेलाय, त्याला स्कॉलरशिप मिळालेली आहे, त्याला महिन्याला पैसे मिळतात, त्याच्या आई वडिलांनी प्लॅनिंग करून त्या मुलाला तिथं पाठवली. आता त्या मुलाचं स्कॉलरशिप बंद करून टाकली, काय परवडणार आहे ते आई वडिलांच्या मनात काय चालत असेल. एमपीएससीच्या मुलांचं काय, जे बँकिंगच्या विषयात सुद्धा ज्यांना कोचिंग द्यायचं आपल्याला ते मुलं कुठे जाणार, नेक्स्ट सेटचे त्या मुलांचं कोचिंग असेल त्याचा खर्च कोण उचलणार, ज्यांनी ज्यांनी ऍडमिशन घेतली असतील त्यांच्यासाठी महिन्याला कोण पैसे देणार. सारथी स्थापन ह्याच्यासाठी झाली होती की ह्या लोकांच्या साठी या मुलांच्या साठी आपण कुठेतरी मदत करू. आपण जर अधिकारी उभा करू शकलो नाही, आपण या मुलांनाच मदत करू शकलो नाही, मग ही सारथी ठेवायचीच कशाला. एक माणूस ज्याच्या अंगात आलं तो काही करू शकतो. मी ज्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटलो, मुख्यमंत्र्यांनी मला विनंती केली की अजून मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायचा, मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायचा आहे म्हणून राजा मग थोडा वेळ द्या. एकदम सकारात्मक माझी चर्चा झाली, त्यांच्याशी व्यवस्थित आम्ही बोलणं झालं आमचं. आणि महत्व आणि मुख्यमंत्र्यांनी तरी सगळ्या चर्चा करत असताना तुमचं आलो ना आमचं कसं आलो, मला तिने विचारलं की सारथीच्या बद्दल मला पूर्ण माहिती सांग. म्हणजे मुख्यमंत्र्यांना माहित सुद्धा नाही हा गुप्ता काय कार्यक्रम करायला लागलेले, हे किती दुर्दैव आहे. तुम्ही मनमानीचं कारभार चालू आहे, राष्ट्रपतीची राजवट असताना सुद्धा चांगले निर्णय घ्यायचे असतात, जे मुलांच्यावर बाधक निर्णय ते तुम्ही घेते. आणि त्यांना मुख्यमंत्र्यांना एकदम सिरियस वाटला हा विषय, ते मला म्हटलं राज्य मुलांना जरा शांत राहायला सांगा, एकदा मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आपण पुढे जाऊ. इथून इथं आलो सारथीला आणि मगाशी एतजी सावंतांनी सांगितलं की न्याय घेण्याची भूमिका ही संभाजीराजेंची. शिवाजी महाराज शाहूंचा वंश आहे, चुकीचा न्याय मी अन्याय कोणाच्या होऊन देणार नाही. सारथीच्या इथं बोललो सगळ्या दोन्ही पार्टीच्या लोकांना बोलवलं होतं मी, त्यांच्याशी चर्चा केली आणि मी नुसतं विनंती एकच केली जेणेकरून त्या माणसाला कळावं की हे सरकार स्थापन झालेलं आहे, त्याला वेळ द्या. ते प्रस्थापित आत्ता झालेले, मंत्रिमंडळाचा विस्तार आत्ता झालाय आणि कुठलेही तुम्ही जे जिया कार्य परिपत्रक काढलेत हे स्टेटस क्वो राहून दे, काही तुम्ही निर्णय घेऊ नका. ते मॅडमना सांगितलं मी विषय आणि त्याच्यानंतर पटापट आणि पाच सदे मी परिपत्रक काढली. तुम्हाला काय दाखवून द्यायचंय, म्हणजे संभाजी छत्रपती हा किरकोळ माणूस नाहीये, मी किरकोळ असेल वैयक्तिक पण हा शिवाजी महाराजांचा शाहू महाराजांचा वंशज आहे. तर शाहू महाराजांचा आणि गांधी संस्था ही तिथं ती संस्था जी अबाधित राहिल ह्याच्यासाठी हा माणूस आलाय. तो पर्याय सुद्धा माझा काही घेणं देणार नाही, मी पर्यायचा चेहरा त्या दिवशी पहिल्यांदा बघितला. एकच ऐकलं होतं की तिने मराठा आरक्षणाच्या वेळी फार प्रामाणिकपणाने मदत केली, इथं सुद्धा त्यांनी एक उपाय घेतला नाही जे सारथी फॉर्मेशन जे चालू होत आणि त्या पर्यायाने सुद्धा त्या दिवशी माझ्या समोर कबूल केलं की राजेसाहेब मी छत्रपतींच्या समोर बसलोय, मी जर काही चूक केली असेल, मी काय त्या गुप्ताच्या म्हणण्याप्रमाणे मी जर काय भ्रष्टाचार केला असेल तर तेवढीच कडक शिक्षा शिवाजी महाराजांनी जशी दिली तशी मला कडक शिक्षा द्या. तरी हे चाललंय, किती दिवस चालणार आहे, या मुलांच्या अन्याय होत नाही का. आज सगळ्यांनी आमचे भाषण शुद्ध सगळं आपण ऐकले पण ह्याच्या अगोदर सगळ्या विद्यार्थ्यांनी आपले भाषण केले, आपल्या व्यथा आपली अडचणी हे सगळे सांगितले. पण मला आज एक आनंद आहे, दोन गोष्टीचा आनंद आहे. मी जास्त काही बोलणार नाही, शिंदे साहेब सुद्धा इथं आलेत,
एक म्हणजे त्या गुप्ताला तिथन हलवणं गरजेचं. जो माणूस मुख्यमंत्र्यांना किंमत देत नाही, जो माणूस उपमुख्यमंत्र्यांना किंमत देत नाही, हा कोण लागला? आणि त्याला नाही हलवलं साहेब, मग छत्रपतींचा भेटतो आम्ही वापर. आम्ही लोकशाही पद्धतीने चालू आहे. मराठा समाज हा शांतता प्रिय, 58 मोर्चे सुद्धा हे शांतता प्रिय यांच्यानी काढलेले आदर्श दिला सगळ्या समाजाला. शिवाजी महाराज शाहू महाराजांची भूमिका ही होती, 18 पर्यंत एकत्र आणायचं. शाहू महाराजांची भूमिका ही होती की मराठा समाजाच्या बरोबर बाकी बहुजन समाजाला सुद्धा एकत्र आणायचं. हेच आमचं सांगणं. आणि ह्या गुप्ताला पहिले इथं हलवणं गरजेचं आहे. आणि नाही हलवलं तर पुढचा दौरा आमचा मुंबई. दुसरा आमचा मुद्दा आहे की फार कष्टाने महामुश्किलाने ही सारथी शाहू महाराजांच्या नावाने ही संस्था निर्माण झालेली आहे. ही संस्था बाधित राहायला पाहिजे. ही संस्था ही कंपनी फॉर्मेशन झालेली आहे. आणि साधा एक मत आहे, ज्यावेळी कंपनी फॉर्मेशन होते एमडीला हलवण्याचा अधिकार हा बोर्ड मेंबरचा असतो, बाकी कोणाचा नाही. म्हणून ह्या संस्थेची स्थायत्व ऑटोनॉमस स्थायत्ता ही अबाधित राहणं हे गरजेचं आहे. तिसरा मुद्दा, जे परिहारनं राजीनामा दिलाय तो राजीनामा स्वीकारायचा नाही आपण. या 3-4 मागण्या आमच्या प्रमुख यांनी, बाकी सगळ्यांनी मागण्या सांगितले. पण आनंदाची बाब ही आहे की मगाशी सुरुवातीला मी म्हंटल की साधा सुद्धा मंत्री आला असता तर आमची गडबड झाली असती, मराठा समाजाने काही ऐकलं नसतं. ते एकनाथ शिंदे साहेब म्हणून आनंद आहे. दुसरा आनंदाची बाब आहे, आत्ताच उद्धव ठाकरे साहेबांचा फोन आला. उद्धव साहेबांनी मला एकच शब्द द्यायला आणि सगळ्यांना सांगा म्हटलंय. आत्ताच मला एकनाथ शिंदे साहेबांनी फोन दिला की कुठल्याही परिस्थितीत आपल्या साथीची सहायता एक कुठंही कमी होणार नाही. आणि या ठिकाणी राहतील हे सांगितलंय. पण मी बोलण्यापेक्षा मंत्री महोदयांनी बोलावं ही माझी अपेक्षा. कारण का मी आज जे उभा आहे, मला अनेक फोन आला होता आणि मंत्री महोदयांचा एक मला फोन आला होता, जे आज या खात्याचे मंत्री आहेत विजय वेडीकर, त्यांचा फोन आला होता की आपण मुंबईत भेटू शकतो का मीटिंगला. मी म्हटलं मी येणार नाही मीटिंगला. मी मीटिंगला केव्हा येईन जर काय मराठा समाजाच्या लोकांनी ठरवलं तर मी तुमचा एक निमित्त आहे, मी तुमचा एक घटक आहे. आणि म्हणून मी परत एकदा सगळ्या मराठा समाज ज्या आपुलकीने इथं आहेत त्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. आणि असाच प्रेम छत्रपती कार्यालयावर राहा एवढीच अपेक्षा करतो. आणि मी एकदम आणि सगळे म्हटले संभाजी पुढची दिशा ठरवतील, संभाजी पुढची दिशा ठरवणार नाही, मराठा समाज पुढची दिशा ठरवणार नाही.